महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला पुण्यातील पलंगाचे मानकरी भगत कुटुंबियांनी 11,000 हापूस आंब्यांची आरास केली आहे. दगडूशेठ हलवाई पंढरपूरचा विठ्ठल यांच्यानंतर आता तुळजाभवानीला 11,000 हापूस आंब्यांची सजावट करण्यात आली. वेगवेगळ्या रंगांची फुलं आणि आंबे यामुळे मंदिर अधिकच सुंदर दिसत होतं. मुख्य गाभाऱ्यात सकाळी देवीची दही आणि दूध तथा पंचामृताने अभिषेक घालून पूजा आणि वस्त्रालंकार घातल्यानंतर आंबा आणि मोगराच्या फुलांची सजावट करण्यात आली. दिवसभर सजावट पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी त्या ठिकाणी जमली. म्हणजे श्रद्धा वगैरे असे हे नाही, म्हणजे श्रद्धा तर आहेच, पण आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी या तुळजापूरमध्ये आमच्या आम्हा भगत कुटुंबियांना नवरात्रीमध्ये पलंगमालकीचा मान असतो आणि अशा ह्या मानाची आम्हाला एक संधी मिळाली आहे की आम्हाला आईसाहेबांचं पूर्ण मंदिर सजवण्यासाठी आम्हाला एक प्रशासनाने आम्हाला एक संधी दिलेली आहे. तर 11,111 आंब्याची आम्ही सजावट केलेली आहे तुळजापूरमध्ये मंदिर संस्थानामध्ये आणि फुलांची सजावट विद्युत रोषणाई असे केलेली आहे आम्ही.